मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 500 स्क्वेअर फुटाचे घर असणाऱ्यांची घरपट्टी माफ करावी अशी मागणी सांगली महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेठजी मोहिते यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच 500 स्क्वेअर फुटाचे घर असणाऱ्या मालमत्ता धारकाची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर सांगली महापालिकेने सुद्धा आपल्या महापालिका क्षेत्रातील 500 स्क्वेअर फुटाचे घर असणाऱ्या मालमत्ता धारकाची घरपट्टी माफ करावी अशी मागणीही शेठजी मोहिते यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांनी तातडीने आपली भूमिका जाहीर करावी आणि घरपट्टी माफीबाबत निर्णय घ्यावा असे आवाहनही शेठजी मोहिते यांनी केले आहे. बोला. 2-1 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची घर 500 स्क्वेअर फुट बांधकाम आहे अशा सर्व लोकांना घरपट्टी माफ करून चांगला दिलासा दिला आहे. त्याच पद्धतीनं आमची सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका ड वर्गात आहे. या ठिकाणची लोक गोरगरीब मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत आणि अशा या भागामध्ये घरपट्टी जर बघितलं तर भ्रमसाठ अशी आहे. कोल्हापूरच्या मानानं जिथं सुविधा आहे मात्र सांगलीला इथं सुविधा नसताना सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी घरपट्टी आहे. तर माझं स्पष्टपणे मत आहे, मी शासनाला आजच माननीय आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की कोणा मुंबईच्या धर्तीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सुद्धा 500 स्क्वेअर फुट ज्यांचं बांधकाम आहे अशा सर्व लोकांचे घरपट्टे माफ करा. कारण का सांगली मिरज कुपवाडमध्ये आपण पाहतोय कित्येक वर्षापासून जेवढ्या म्हणाव्या तेवढ्या सुविधा झालेल्या नाहीत, कमी प्रमाणात आहेत. कारण इन्कम पण सोर्स त्या पद्धतीत कमी आणि आपण देणाऱ्या सुविधा पण कमी आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी 3 शहरांमध्ये ड्रेनेजची अवस्था बघतोय, पाण्याची सुविधा कमी प्रमाणात आहे, रस्त्यावर खड्डे आहेत, अशा अनेक प्रसंगाला लोक तोंड देतात तरी सुद्धा ती घरपट्टी प्रामाणिकपणे भरतात. मात्र या गोरगरीब लोकांना दिलासा देणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आज अ वर्ग महापालिका मुंबईसारख्या ठिकाणी जर त्या लोकांना जर ते प्रशासन अशी सुविधा देत असेल तर आपण नक्कीच त्या सांगली मिरज कुपवाडचा जनतेचा आदर राखण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण आयुक्तांना मागणी केलेली आहे. आणि या काळामध्ये ज्यांचं घराचे बांधकाम 500 स्क्वेअर फुट आहे अशा सर्व लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घरपट्टी माफ केलीच पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये जर घरपट्टी जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत इथून पुढे काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेळोवेळी या प्रश्नाचा उठाव करून हे किमान त्यांना या लोकांना ज्यांची घरं 500 स्क्वेअर फुटच्या आत आहेत किंवा 500 स्क्वेअर फुटपर्यंत आहेत त्यांना घरपट्टी माफ केल्याशिवाय थांबणार नाही.